मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमी आहे दिल्लीमधून. सर्वपक्षीय खासदाराकडून दिल्लीत शाहू महाराजांना अभिवादन. मराठा आरक्षणाची ही मागणी. संभाजीराजे यांनी केलेल्या आव्हानाला जवळपास सर्वच आमदारांचा प्रतिसाद. तर आपल्या संस्थानातील मागास समाजाला 117 वर्षापूर्वी आरक्षण लागू करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांना गुरुवारी दिल्ली येथे अभिवादन करण्यात आले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्वपक्षीय खासदार संसद प्रांगणातील शाहू महाराजांच्या पुतळ्या परिसरात उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षणाचीही मागणी करण्यात आली. खासदार संभाजीराजे म्हणाले, गेली अनेक वर्ष मराठा समाज आरक्षणासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहे. गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून 58 मूक मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले गेले. हे मोर्चे अतिशय शांततेने काढून मराठा समाजाने जगासमोर एक आदर्श निर्माण केलेला होता. परंतु आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यामुळे समाजाने पुन्हा आंदोलनास सुरुवात केली आहे. आजपर्यंत 2 युवकाची आत्महत्या केली आहे. पात्रता असूनही आरक्षणाअभावी शिक्षण नोकऱ्यामध्ये संधी मिळत नसल्याने या समाजामध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. म्हणून तातडीने आरक्षण मिळण्याची गरज आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, इतर खासदार सुद्धा उपस्थित होते. महाराष्ट्र सदनात तरुणांचा जथा धडकला. डोक्यावर मराठा मोर्चा लिहिलेल्या भगव्या रंगाच्या टोप्या घातलेल्या 200 ते 250 तरुणाचा जथा गुरुवारी नवीन महाराष्ट्र सदनात धडकला. एरवी महाराष्ट्र सदनाच्या उपहारगृहात जेवावयाला जायचे असल्यासही झाडाझडती घेणाऱ्या सुरक्षारक्षकांनी कुणालाही अडवले नाही. कस्तुरबा मार्गावर जय मराठा, एकच मिशन, मराठा आरक्षण अशा जन गगनभेदी घोषणा देत हा जथा थेट महाराष्ट्र सदनाच्या लॉबीमध्ये घुसला. हे सर्व तरुण कारोल बागमध्ये राहत असून त्यांचा सराफ व्यवसाय आहे. तर मित्रांनो, जे मराठा आरक्षणाची जी काही मागणी आहे ती आता दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे. दिल्लीतील खासदारसुद्धा एकवटलेले आहेत. महाराष्ट्रामधील बरेचसे आमदारसुद्धा आता त्यावर जागरूक झालेले आहेत आणि आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. तर आशा आहे आपल्या सर्व मराठा बांधवांना लवकरच आरक्षणावर ही तोडगा निघून त्यांना आरक्षणाचा लाभ हा भविष्यामध्ये मिळेल. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या भावनेसोबत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबसुद्धा आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार, धन्यवाद.